भाजपच्या चौथ्या यादीत सुद्धा विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांना तिकीट देण्यात आलेलं नाहीये. याचाच अर्थ या नेत्यांचा भाजपनं पत्ता कट केल्याचं उघड झालंय. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मात्र तिकीट देण्यात आलेलं आहे. ही मोठी बातमी, भाजपची चौथी यादी जाहीर झाली आहे. पण या यादीत हे महत्त्वाचे आणि तितकेच गेल्या 4 दिवसांपासून नाराज असलेले नेते त्यांची नावं आजही यादीत नाही आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित या चौघांनाही तिकीट देण्यात आलेलं नाही आहे. चौथ्या यादीतही त्यांची नावं नाही आहेत. पण खडसेंऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना मात्र तिकीट देण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. राम, एकंदरीत ही चौथी यादी पाहता नेमका काय विचार भाजपनं केलेला आहे, काय विश्लेषण करा? बिलकुल सुवर्णा, सगळ्यात अगोदर मी एक सांगेन की केंद्रामध्ये जसं की एक मार्गदर्शक मंडळ तयार करण्यात आलं होतं ज्येष्ठांना निवृत्तीसाठी, हे मंडळ भाजपने केलं होतं. तसंच आता राज्यामध्ये सुद्धा एक मार्गदर्शक मंडळ केले का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण दिग्गज नेते आहेत एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि त्याचबरोबर आणखी पण नेते आहेत मेहता, यांनी पहिल्यापासून भाजपचा झेंडा जो आहे तो खांद्यावरून घाटकोपरमध्ये भाजप रोवली आहे. त्याचबरोबर राज पुरोहित कुलाबामधून या चौघांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुठेतरी भाजपमधला अंतर्गत जो संघर्ष आहे तो बाहेर आलाय का उफाळून, आणि त्याचा परिणाम या तिकिटावर झालाय का ते पाहावं लागणार आहे, उमेदवारीवर झालंय का ते पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकनाथ खडसे, सर्वात अगोदर बातमी जी दिली होती ती झी 24 तासने दिली होती, रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातलं भाजपचे नेतृत्व. राम, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमित जोशी सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. अमित, ही चौथी यादी भाजपची आलेली आहे. पहिल्या 3 याद्यांपेक्षा ही यादी खळबळजनक म्हणावी लागेल. सगळ्यांचं या यादीकडे लक्ष लागलं होतं. महत्वाची 4 नावं या यादीत दिसत नाहीये. अमित, आवाज येतोय तुम्हाला माझा? हॅलो अमित, चौथी यादी भाजपची आलेली आहे. या यादीवर सगळ्यांचं लक्ष होतं, पण या यादीत सुद्धा हे महत्वाचे 4 नेते दिसत नाहीयेत. अर्थात पक्ष नेतृत्व या सगळ्या लोकांवर नाराज आहे यावरून स्पष्टपणे दिसून येते. आणि अशी चर्चा भाजपमध्ये आहे की या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने जुने हिशोब चुकते केलेले आणि एक प्रकारे त्यांना दणका दिलेला आहे. त्याच्यामुळे आता या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. आणि या निमित्ताने पक्षामध्ये ज्या पद्धतीने जोरदार इनकमिंग चालू असताना जे इतकी वर्ष काम करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना संधी दिली जात नसल्याबद्दल कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटतात हे सुद्धा बघणं या पुढच्या काळात महत्व ठरेल. भाजपमध्ये गेल्या काही दिवसातील सगळ्यात मोठी घडामोडी आणि भाजपमध्ये या निमित्ताने खूप मोठी खळबळ माजली, यामध्ये शंका नाही. बघूया संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री.